बातमी आहे उरणमधून. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणानंतर आज उरण शहर बंदची हाक देण्यात आली आहे. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद असणार आहे. उरणमधील फुल मार्केट परिसरातून नागरिकांचा लाँग मार्च निघणार आहे. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणानंतर उरणमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना झालं. ऋतिक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ऋतिक. नक्कीच वृषाली, काल जी घटना घडलेली अतिशय निर्घृण अशी घटना आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज उरण शहर कडकडीत बंद आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, हा महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. याच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे शहरवासीय सर्व जमणार असून या घटनेचा निषेध करणार आहे. यशस्वी शिंदे नामक तरुणी आहे, तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर आता हे शहरामध्ये आपल्याला तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. तसेच आज काल देखील हे उरण शहर बंद होतं, तसेच आज देखील हे उरण शहरामध्ये आपल्याला कडकडीत बंद पाहायला मिळतोय. कोणतंही दुकान या ठिकाणी सकाळपासून उघडलेलं नाहीये. उरणवासियांनी या घटनेच्या निषेधार्थ हा सर्व कडकडीत बंद पाळला असून आरोपीला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशी द्यावी अशी या उरणवासियांची मागणी आहे. तसेच पोलिसांकडून, पोलीस सूत्रांकडून अशी प्राथमिक माहिती मिळते की जो आरोपी आहे, संशयित आरोपी आहे दाऊद शेख, याला कर्नाटक बॉर्डरवरून अटक देखील करण्यात आली आहे. ते पथक इकडे मुंबईकडे त्याला घेऊन रवाना झालेलं आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. वृषाली. नक्कीच, धन्यवाद ऋतिक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ आता या ठिकाणी लाँग मार्च जो आहे तो निघणार आहे. उरण शहर बंदची हाक आज स्थानिकांकडून देण्यात आलेली आहे. तणावपूर्ण शांतता उरणमध्ये पाहायला मिळते. फुल मार्केट परिसरातून नागरिकांचा लाँग मार्च या ठिकाणी निघणार आहे.